महाराजा धीराज श्रीमंत श्रीमंत राजा शिव छत्रपति शिवाजी महाराजांचा जय शिव छत्रपति शिवाजी महाराजांचा। सह्याद्रीची भटकंती करत असताना सह्याद्रीतील आपल्या अजरामर इतिहासाने व भौगोलिक वैभवाने समृद्ध असलेले असंख्य गडकुट आजही ताठमानेने मिरवतात। तर आज आपण सातवाहन काळातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संपन्न असलेल्या जुन्नर प्रांतातील एका गडाला भेट देणार आहोत। 2200 वर्षाचा अजरामर इतिहास सातवाहनकालीन नाणेघाटाचे वैभव अनुभवलेला व नाणेघाटाच्या संरक्षण साखळीतील एक अजरामर दुर्ग म्हणजे किल्ले जीवधन। तर चला आजच्या प्रवासात नाणेघाटाचा पहारेकरी असलेल्या जीवधनचा अनुभव घेऊया। आता आपण नाणेघाटचं जे बेस विलेज आहे नाणेगाव आहे तिथं आलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा आहे जीवधन फोर्ट आणि त्याच्या बाजूला जो तुम्हाला सुका दिसतोय हा आहे वानरलिंगी सुका। तर ह्या बेस विलेजला आपण आल्यानंतर इथून आपण ट्रॅकला सुरुवात करू शकतो आणि माझ्या मागे बघू शकत असाल तर तो बघा दिसतोय तुम्हाला हा आहे नाना चांगठा आणि त्याच्या बाजूने आहे नाणेघाट तिकडून आपण नाणेघाटची सुद्धा ट्रॅक करू शकतो। परंतु आता सुरुवातीला आपण जीवधन फोर्टची ट्रॅक करणार आहोत। आता जवळजवळ सकाळचे 9 वाजलेले आहेत सुरुवातीला जीवधन फोर्टची आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आपण नाणेघाटला तिथे भेट देऊया। जीवधनच्या फोर्टच्या बेसला आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। आता जे हॉटेल करण आहे पाठीमागे बघा इथं आपलं नाश्त्याचं आणि जेवणाची सोय झालेली आहे। तर आता इकडं आपण निघणार आहोत तर इथं आल्यानंतर सुरुवातीलाच हा एक छोटासा ओढा आहे आणि ह्याच्या बाजूला तिकडे एक विहीर आहे बघा त्या विहिरीच्या बाजूने हा एक पायवाट जाते जाते जीवधन फोर्टकडे। तर चला आता ही पकडू आपण ट्रॅकला सुरुवात करू। सातवाहन राजवट महाराष्ट्रातील सर्वात प्रथम समृद्ध व संपन्न राजवट जिने इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा 460 वर्षाचा प्रदीर्घ काळ व एक हाती सत्ता दक्षिण भारतावर मौर्य साम्राज्यानंतर केली। ह्याच काळात इसवी सन पूर्व 187 ला नाणेघाटाची उभारणी कोकणातील कल्याण चौल सुरपाकार म्हणजे आताचे नालासोपारा व महिकावती म्हणजे आताचे केळवे माही येथून समुद्रातून होणाऱ्या व्यापार दक्कन म्हणजेच आताचे जुन्नर नाशिक पुणे पैठण या समृद्ध व्यापारी शहरांमध्ये होणाऱ्या व्यापारासाठी सर्वप्रथम स्त्री सातवाहन शासक नागनिका राणीने बांधला। हा मार्ग महाराष्ट्राच्या इतिहासातील सह्याद्रीला छेद देऊन उभा केलेला पहिला व आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला मार्ग होता। ह्याच्या संरक्षणासाठी हडसर निमगिरी शिवनेरी व जीवधन ह्या गडांची उभारणी करण्यात आली। मित्रांनो इथं बघू शकता इथं आल्यानंतर हा जो पूर्ण पॅच आहे जी रॅलिंग लावलेली आहे बघा ही माझ्या मागे जी रॅलिंग तुम्ही बघू शकता ही जी रॅलिंग आहे हा पूर्ण रिव्हर्स वॉटरफॉलचा पॅच आहे आणि इथं आता पाणी कमी असल्यामुळे इथं वॉटरफॉल एवढा चांगला दिसत नाही परंतु पाठीमागे बघा तो एक वॉटरफॉल दिसतो बघा हा एक वॉटरफॉल खूप छान आणि सुंदर दृश्य आहे आणि हा समोरचा सह्याद्रीची पूर्ण रांग आहे आणि समोर लास्टला तुम्हाला जे दोन सुके दिसत असतील त्याच्यातला एक छोटा सुका आहे तो मच्छिंद्रगड आहे आणि जो मोठा सुका आहे तो आहे गोरखनाथगड आणि त्याच्या बाजूला ती जी रांग दिसते जो डोंगर बाहेर आलेला आहे बघा त्या डोंगराच्या पलीकडनं ओपे घाट आहे तर इथून आपल्याला पूर्ण कल्याणचा भाग कल्याण मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्याचा पूर्ण भाग सुंदर दिसतो आणि खूप छान दृश्य इथलं इथं आता ऊनसुद्धा आहे सूर्यनारायणसुद्धा डोक्यावर आलेले आहेत आणि पुढचा जो भाग आहे हा पूर्ण क्लीन आणि स्वच्छ आहे त्यामुळे इथून दिसणारं दृश्य खूप छान आणि सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला इथं इथून रिव्हर्स वॉटरफॉलचं सुंदर दृश्य अनुभवता येईल। तर चला आता इकडनं आपण पुन्हा तिकडे जाऊया आणि त्या जंगलाचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक करूया। वॉटरफॉलकडनं आपण जर चालत आलो की पुन्हा मेन रूटला येऊन आपलो की हा जंगलाचा पॅच सुरू होतो मागे बघू शकता ते पूर्ण प्लाटू आहे प्लेन आहे आणि त्याच्यात राईट साईडने आपण गेलो की तिकडे वॉटरफॉल आहे आणि इथून आपण चालू लागलो की सुरुवातीलाच आपल्याला ही बघा ही बांबूचं रान आहे पूर्ण आणि घनदाट आहे खूप वाढलेलं जंगल आहे। तर सातवाहन काळामध्ये जेव्हा सातवाहन काळ भरभराटी झाला आणि त्यावेळेस जो मोठा व्यापार परदेशामध्ये चालायचा नाणेघाटामार्गे त्यावेळेस ह्या ठिकाणावरनं ही बांबूची झाडं आहेत ह्याचा व्यापार हा परदेशामध्ये ग्रीक आणि रोम अशा परदेशातील देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि त्याच्यासाठी हा नाणेघाटाचा परिसर हा खूप फेमस होता। गडाची उंची समुद्रसपाटीपासून 3425 फूट असून पायथ्यापासून जवळजवळ 1250 फूट आहे।
गडाची चढाई मध्यम श्रेणीतील असून हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. गडावर पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तासाची चढाई करून पश्चिमेकडील कल्याण दरवाजाने तर पूर्वेकडून जुन्नर दरवाजाने गड गाठता येतो. आणि मित्रांनो, इथं आल्यानंतर बघू शकता हे पूर्ण जंगल एकदम दाट जंगल आहे तिकडनं. आणि माझा मोबाईल अटकलेला त्याचला. आता इथून आपल्याला जंगलाची खरी सैर जी आहे ती अनुभवायची आहे. मित्रांनो, ट्रॅक करून आपण थोडे वरती आलो की हे झाड पडलेलं आहे इथं. खूप जुनं असावं कारण की थोडंसं पूर्णपणे सुकलेलं आहे. आणि हे ट्रॅकच्या रस्त्यामध्ये असलेलं एक झाड आहे. तर कधी आलेच आणि ट्रॅकचा रस्ता विसरले तर ही एक खूण लक्षात ठेवा. कारण की तसा रस्ता विसरण्यासारखा तर मिळत नाही. पूर्णपणे व्यवस्थित वेल मार्क रूट आहे. जीवधन किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख बुऱ्हाणे माशिर म्हणजेच अहमदनगरची निजामशाहीमध्ये आढळतो. निजामशाहीचा संस्थापक मल्लिक अहमदने जुन्नर प्रांतातील इतर गड किल्ल्यांसह हा गडही जिंकला होता. मित्रांनो, बघू शकता आता ही चढाईची नंतर आपण प्रॉपर ज्या काठरामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत तिथे कोरले आणि इथून आपल्याला ट्रॅक करत वर जायचं आहे. मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर आणि छान पायऱ्या आहेत. जवळजवळ 4 ते 4 फुटाच्या रुंद असतील आणि 1 ते 1.5 फुटाची हाईट असेल. तर खूप सुंदर पायऱ्या आहेत आणि पूर्णपणे काठरामध्ये कोरलेल्या आहेत. आणि इथून जो दिसणारा व्ह्यू आहे तो पाठीमागे बघू शकता. अपूर्ण एक पठार दिसते आपल्याला नाणेघाटाच्या इथला. आणि तो समोर दिसतो तो मानाचा अंगठा आणि त्याच्या बाजूला तिकडे आहे नाणेघाट. तर इथून पूर्ण प्लॅटू दिसतो आणि इथूनच ही जी दरी दिसते बघा ती रॅलिंग तुम्हाला दिसत असेल तर मागे त्या साईडला. तर तिथं रिव्हर्स वॉटरफॉल आहे. खूप छान दृश्य आहे. शिवजन्मागोदर निजामशाहीच्या अस्ताच्या काळात निजामशाहीचा शेवटचा वंशज मृत्युजा निजाम ह्याला शहाजी महाराजांनी जीवधन किल्ल्यावरून मुघलांच्या कैदेतून सोडवले व संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर आणून त्याला निजामशाह घोषित केले व स्वतः वजीर बनून निजामशाहीचा कारभार चालवू लागले. आताची ट्रॅक आहे मेन ट्रॅक. इकडे आपला शिडीचे पॅच आहे आणि वरती बघा तिथे जवळ तटबंदी आहे. तटबंदी दिसते आपल्याला वरती. रिस्की पॅच आहे आज आपण इकडनं ह्या ट्रॅकला सुरुवात करणार आहोत. येथे पोहोचण्यासाठी मुंबईपासून 165 किलोमीटर तर पुण्यापासून 125 किलोमीटरचे अंतर पार करून पोहोचता येते. जुन्नर हे जवळचे व सोयीचे ठिकाण असून बस व इतर वाहनांच्या सहाय्याने येथे घाटघरला पोहोचून गडाची ट्रॅक करता येते. घाटघरपासून गडाच्या पायथ्याचे ठिकाण हे जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर दुसरा मार्ग कल्याण भिवंडीवरून मालशेत घाट जुन्नर मार्गावरील वैशाखेरे गावाजवळून जुना नाणेघाटाचा मार्ग पकडून 2 तासाची जंगलाची ट्रॅक करून आपण इथे पोहोचू शकतो. कारण की पूर्णपणे पाणी ह्याच पायांवर जातो त्याच्यामुळे चिकट जाईल त्याला तर थांबावून. परंतु चढण्यासाठी एवढा अवघड मिळत नाही. व्यवस्थित चालले तर आरामात आपण चढू शकतो. मित्रांनो, बघू शकता आपण पायाला चढू लागतो की काय सांगितली जी जी भिंत आहे पूर्णपणे कोरलेली आहे. जवळजवळ 30 ते 35 फूट वाकून कोरत आलेली ही भिंत आहे. पूर्णपणे काचात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. तर ह्या इथे येताना गडावरती जे पाणी येते दरवाज्याचं पाणी जे आहे आणि ह्या कड्यात जे पाणी ते पूर्ण ह्याच पायरीवरनं येत येत राहते. त्याच्यामुळे पायरी जर चिकट आली आहे परंतु चढण्यासाठी खूप छान आहे व्यवस्था. आणि ह्याच्या पुढचा जो पॅच आहे तिथं रोप आहे. तर इथंपर्यंत आपण आरामात येऊ शकतो. आणि एक ह्या गडाचं वैशिष्ट्य आहे इथं परत आल्यानंतर आपल्याला तुरळक ही बघू शकतो. ह्या साईडला ही जी ह्या साईडला लेफ्ट साईडला जी आहे ती तटबंदी आहे आणि ती भरून जाते आणि त्याच्यामधून दरवाजा आहे. परंतु इथं जरी आपण आलो तरीही सुद्धा आपल्याला त्या दरवाजा आहे असं समजत नाही. आणि ही छोटीशी गळ आहे त्या गळीतून आपल्याला वर चढावं लागतं. कधी बांधलेले आहेत हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्ती
विश्वास ठेवू नका, तुम्ही सपोर्टसाठी तुम्ही त्याचा आधार घेऊ शकता. ह्या इथं पूर्णपणे तोडलेला आहे हा जो मार्ग होता ना, त्याच्यामध्ये इथे जास्त आपल्याला आधार घेण्यासाठी चान्स मिळतो. जेवढा होईल तेवढा चान्स करून इकडं चढत राहू. आणि आता आपण प्रॉपर पोचलेलो आहोत महादरवाजाजवळ. 6 मे 1636 साली मोगल व आदिलशाह यांच्यात एक तह झाला व त्यांनी शहाजी महाराजांच्या हस्तकात असलेल्या निजामशाहीची मान्यता नाकारली. त्यानंतर निजामशाही बुडवण्यास आक्रमणे करण्यास सुरुवात केली. ह्याच काळात दोनही पादशाहांनी शहाजी राजांना वेटीस देण्यास सुरुवात केली व पुढे ठाणे जिल्ह्यातील माहुलीगडाला वेढा घातला. ह्याच वेळेस कुठलीही मदत न आल्याने शहाजी राजांनी माघार घेऊन तलवार खाली ठेवली व निजामशाही ह्या काळात पूर्णतः बुडाली. व पुढे निजामांचा सर्व प्रदेश तहाप्रमाणे मुघल व आदिलशहाने आपापल्या सोयीप्रमाणे वाटून घेतला. या तहामध्ये जुन्नर, नाशिक, कोकणाचा काही भाग मुघलांकडे राहिला. शिवकालामध्ये जीवधन किल्ला व नाणेघाट स्वराज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे असल्याने मराठे व मुघल यांच्या राजवटीमध्ये येत जात राहिला. परंतु महाराणी ताराबाई यांच्या कार्यकाळापासून हा किल्ला मराठ्यांकडे राहिला व तो 1818 पर्यंत होता. मित्रांनो, आता आपण या दरवाज्यातून एंट्री केली की हा पायऱ्या चढून इकडं सरळ आपल्याला गडावरती जाता येते. परंतु आपण ह्याच पायऱ्यांच्या बाजूने जो दरवाजा आहे बघा, हा दरवाजा आहे त्याच्यावरतून एक मार्ग असा सरळ जातो, हा वानरलिंगी सुळक्याकडे जातो. तोपर्यंत आपण वानरलिंगी सुळक्याकडे जाऊ आणि तिकडनं मग पूर्ण गडाची भ्रमंती करूया. शिवकाळामध्ये जीवधन किल्ल्याचा उल्लेख शिवरायांच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे ह्यांनी केलेल्या कर्नाळे पर्वत ह्या काव्यग्रंथामध्ये तंजावरच्या वेंकोजीराजे भोसले ह्यांना शिवरायांनी मुघलांकडून घेतलेले किल्ले व मुलुक यांची माहिती देत असताना मुघल यवनांचा प्रांताभूत असलेला जीवधन किल्ला कसा व केव्हा घेतला ह्याचा उल्लेख आढळतो. तर मित्रांनो, हे सुंदर दृश्य बघून आता आपण इकडनं पुढे चालत राहूया आणि इथून आपण डायरेक्ट आता वजीर सुळक्याजवळ जाऊया. मित्रांनो, इथं चालत असताना जांभळ्या कलरची फुलं जी आहेत, ही कालवीची फुलं आहेत, ही जांभळ्या कलरची आहेत आणि हा खेरडा आहे आणि ही पिवळ्या कलरची फुलं ही बघू शकता. एवढी छान आणि सुंदर दृश्य आहे, बघू शकता पूर्ण गडावरती सगळीकडे पसरलेली आहेत. तर इथं आल्यानंतर आपण बघू शकता हा आहे वानरलिंगी सुळका. हा बघू शकता जे रॅपलिंगसाठी आणि जीप लाईनिंगसाठी वापरला जातो. तर हा जीवधन किल्ल्यावरती सर्वात थरारक जिथं जीप लाईनिंग आणि क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगचा थरार केला जातो तो हा वानरलिंगी सुळका आहे. आणि याच्या इकडनं हा आपला कल्याणचा पूर्ण परिसर त्याच्यात ही याची जी पर्वत आपल्या इथं बघायला मिळतो. मित्रांनो, आपण बघू शकतो ह्या बाजूने आपण आलो तिकडे वानरलिंगी सुळका आहे. वानरलिंगी सुळक्याच्या तिकडं जरा खडी चढाई आहे, तिकडे चढाई आपण पूर्ण केली. इथं दोन चमकाचा समाधी दिसत आहे, तर ती समाधी पूर्णपणे भग्न झालेली आहे, त्या चौथळा बाकी आहे. आणि ह्या समाधीमध्ये इथं एक आपलं शिवपिंड आहे आणि एक नंदीचं छोटस शिल्प दिसतं. ह्या दोन समाध्या ह्या टेकडीवरती आहेत. तिकडनं आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिट 5-10 मिनिटाची चढाई आहे, अवघड चढाई आहे. आणि ती चढून आलो की आपण त्या समाधीजवळ पोहोचतो. हा गडावरील एक सर्वात उंच ठिकाण आहे आणि इथून आपण सर्व पुढे गेलो की आपल्याला गड देवता आहे, तिचं मंदिर आहे आणि पुढे पाण्याची काही टाकी आहेत तर ती आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, तिथून पुढे चालत आलो की ह्या साईडलाच ही जी फुलं वगैरे आहेत त्या ठिकाणी देवीची मूर्ती आहे. तर पुरून जायला रस्ता आहे, तिथून आपण तिकडे जाऊया. हे बघ, इथून हे मूर्तीचे अवशेष आहे आणि त्याच्या बाजूला काही भग्न झालेले. हे मंदिर आता इथं देवीची फक्त मूर्तीचे अवशेष काही शिल्लक राहिले आणि आजूबाजूला जे आहे ते पूर्णपणे गवतामध्ये गाडलं गेलं आहे आणि अवशेष खूप कमी आहे. तर हे गडावरतील हा बालेकिल्ला असून हे जिवाई देवीचं मंदिर इथं होतं आणि ह्याच्या पुढे थोडं गेलो का तिथे दोन समाधी आहेत आणि ह्याच्यात नंतर पुढे गेलो की आपण पुढे गडाची भ्रमंती करू शकतो. Thank you.
मित्रांनो इथे खालती उतरलो की खालती उतरत असताना हे राईट साईड लेफ्ट साईडला पाण्याची कुंड दिसत बघा तुम्हाला दिसत असतील तीन चार पाण्याची कुंड खूप मोठी आहेत आणि तिकडनं जो आपण कल्याण दरवाजाने आलो त्याच्या वरतीची पाण्याची कुंड आहे आणि इथून सरळ आपल्या उजव्या हाताला उतरत असताना खालची उजव्या हाताला हा माणिक डोह डॅम आहे हा बघू शकता खूप मोठा डॅम आहे आणि इकडनं बरेचसे हडसड निमगिरी पर्वत आणि चांदवड वगैरे असे बरेचसे किल्ले इथे आहेत त्याची रेंज आहे सह्याद्रीची आणि आपण त्या पुढच्या टोकाला गेलो ते पुढचं जे टोक आहे तिथे गेलो तिकडनं आपल्याला हरिश्चंद्रगड कोकण कडा त्याच्यानंतर रोहिदास कडा हा दिसतो आणि इथून खालती बघू शकतो ह्या साईडला सुद्धा पाण्याची कुंड आहे खालती तिकडे आणि इकडे एक ती गुफा आहे किंवा धान्य कोठारा आणि तिथून ती लोक जी जातात सर तिकडनं खालती उतरून तिकडे जुन्नर दरवाजा तर चला आपण तिकडे जाऊया आणि ते बघूया. मित्रांनो बघू शकता तिकडनं आपण वरतून कड्यावरनं खालती उतरलो तिथं आहे हे धान्य कोठार आहे आणि धान्य कोठारच्या थोडा इकडे आलो तिथं आपल्याला ही तीन ते चार पाण्याची कुंड दिसतात खोल आहेत आणि बरीचशी तुटलेली आहेत नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत. दोन कुंडांमध्ये पाणी आहे परंतु ती वरची दोन कुंड आहेत त्याच्यामध्ये पाणी खूप कमी आहे. तर इथूनच आपण धान्य कोठाराकडे जाऊया आणि धान्य कोठार बघूया तिकडे. मित्रांनो ह्या धान्य कोठाराजवळ आल्यानंतर आपण बघू शकतो हे जे महाद्वाराचं स्ट्रक्चर आहे सुरुवातीचं स्ट्रक्चर आहे वरची जी काही नक्षीकाम केलेलं असेल किंवा काहीतरी इकडे वरती कोरलेलं असेल दगड झिजल्यामुळे ते नष्ट झालेलं आहे आणि हा दरवाजाची जी कार्विंग आहे किंवा नक्षीकाम जे आहे ते खूप छान आहे. धान्य कोठाराचा पुढचा भाग आहे हा एवढाच फक्त बाहेर आहे त्याच्यानंतर जे मधल्या दोन रूम आहेत त्या पूर्णपणे कात्रात कोरलेल्या आहेत. तर चला मध्ये जाऊन बघूया आपण. मित्रांनो आपण मध्ये आल्यानंतर हे एक दुसरा दरवाजा होतो कारण की हा जो पहिला दरवाजा तो पार केल्यानंतर आपण दुसरा दरवाजा येतो. इथे बघू शकता आपल्याला दोन साईडने वरती दरवाजाच्या वरती सूर्य आणि चंद्राची प्रतिकृती आहे त्याच्यामध्ये एक आणखीन एक शिल्प आहे आणि त्या शिल्पांच्या बाजूला दोन गोलाकार फुलं आहेत त्याचे नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याच्यावरती दोन हत्ती आहेत दोन्ही साईडला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक पाकळीचं स्ट्रक्चर आहे किंवा ते कोरलेलं आहे नक्षीकाम केले ते तिथं आहे आणि वरती तुम्ही बघू शकता ते बघू शकता घुमटावरती सुद्धा नक्षीकाम केलं आहे ते सुद्धा एक फुल असावं. तर ह्यासारखीच घुमटाची रचना ही मध्ये आणखीन सहा घुमट आहे आणि तीन खांबांवरती तोडलेली ही गुफा आहे. तर हे बघू शकता इथलं आपलं स्ट्रक्चर खूप छान आणि सुंदर आहे. तर ज्यावेळेस सातवाहन काळांचं राज्य होतं ह्या गडावरती किंवा सातवाहन काळ जेव्हा उदयास आला होता तेव्हा नाणे घाटातील जी संपत्ती गोळा व्हायची जो टोल गोळा व्हायचा कर गोळा व्हायचा तो सर्वप्रथम इथंच नाणे घाटावरती याच धान्य कोठारामध्ये ठेवला जायचा आणि तेथूनच पुढे हडसर व शिवनेरी असा करून पुढे जुन्नरला व त्यानंतर पैठणला नेला जात होता. मागे बघू शकता ते पूर्ण एक गेट आहे तसं ते गेट ह्याला देऊ शकता हे पाठीमागे दोन त्याच्यानंतर हे एक रूम आणि त्याच्यानंतर ही एक रूम ह्या रूममध्ये याचे तीन खांब आहेत ते बघू शकता असे तीन खांबांवर पूर्णपणे तुटलेलं आहे आणि वरून जी स्ट्रक्चर जे आहे हे गुंतागुंती स्ट्रक्चर आहे बघू शकता वरती आणि त्याच्यामध्ये एक मध्ये कमळाचं फूल कोरलेलं आहे. तर असे एक दोन तीन चार पाच आणि सहा मूल आहे इकडनं पुढे दिसतो हा आहे महादरवाजा. तर हे त्यावेळेचं धान्य कोठार होतं असं म्हटलं जातं. खूप सुंदर कलाकुसर केलेली आहे आणि पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आणि नक्षीकाम केलेलं असं हे सत्यता जर बघायला आणि हे जे शेवटचं त्याच्यात मित्रांनो जे बघू शकतात तो कुठे मागे दरवाजा दिसतो त्या दरवाजामध्ये आपण खालती उतरलो होतो की तिथं आजही राख आहे कारण की ज्यावेळेस मराठी आणि इंग्रज ह्यांच्यामध्ये 1818 युद्ध झालं होतं तेव्हा हे धान्य कोठार पूर्णपणे जाळलं होतं असं म्हणलं होतं त्याची राख आजही तिथं पडलेली आहे. मध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे अंधार असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही परंतु तो टॉर्च वापरून आपण त्या बघू शकतो.
मित्रांनो, ह्याच धान्यकोठाराच्या खालती आपण सरळ पुढे चालत आलो. इकडनं आपल्याला पुढे चालत जायचं खाली उतरायचं. इकडनं आपण जुन्नर दरवाजाजवळ जाऊ शकतो. जुन्नर दरवाजामध्ये सुद्धा तिथे एक जुन्नर दरवाजावर आपण गेलो की तिथं सुद्धा एक गुफा आहे कोरलेली कातळामध्ये आणि काही पाण्याची कुंड आहेत. तर ह्या मार्गाने पुढे आपण जाऊ शकतो. तिथं बघू शकता तिथं काही वाड्याचे अवशेष आधी साबूत आहेत. आणि इकडनं माझ्या डाव्या हातावर ती दूरवर तुम्हाला दिसत असेल तर बघा तिथे तटबंदीचे अवशेष आधी स्थितीमध्ये आहेत. आणि इकडनं पुढे गेलो की काही तुरळक वाड्याचे अवशेष आहेत आणि दोन पाण्याची कुंड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तिकडे पुढे बघण्यासारखं काही मिळत नाही. तर आपण आता इकडनं जाऊया, जुन्नर दरवाजा बघूया आणि तिथं पाण्याची कुंड आहे ती बघूया. मित्रांनो, इथं पोहोचल्यानंतर आपण दगडामध्ये जो कोरलेला कातीव पायऱ्या आहेत त्यांचं स्ट्रक्चर इकडनं दिसते. आणि इथून इथून थोडं खाली उतरलो तिथं एक बुरुज आहे. बघा, बुरुज सदृश्य आहे स्ट्रक्चर ते दिसते. आणि इथून पुढे कोकण दरवाजा, जुन्नर दरवाजा आहे. चला तिथं जाऊया. इथून दिसणारा हा जुन्नर दरवाजाच्या बाजूचा व्ह्यू बघू शकतो. इथं बघू शकता इथं आल्यानंतर हा जो दरवाजाचे काही स्ट्रक्चर दिसत आहेत तिकडे आपल्याला. आणि तिकडनं खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहे. आणि समोर जो दिसतोय हा बुरुज आहे, हा जुन्नर दरवाजा आहे. इकडनं हा पूर्ण पूर्वेचा भाग आहे. आणि इकडनं जो समोर दिसतोय हे जे धरण आहे हा माणिकडोह धरण आहे. आणि त्याच्याबद्दल एक पूर्ण सह्याद्रीची रांग आहे. त्या रांगेमध्ये तुम्हाला हडसर किल्ला, निमगिरी पर्वत यासारखे बरेचसे पर्वत किल्ले ह्या साईडला आहे. आणि ह्याच जुन्नर दरवाजाच्या समोरच ही बघू शकता ही एक भली मोठी गुफा आहे किंवा केव्ह म्हणू शकतो. एका साईडने ह्या साईड पूर्णपणे कोरलेली आहे आणि त्या साईडला काय अर्धवट राहिलेली असेल किंवा कोरल्याचं काम अपूर्ण राहिलं असेल तरी एवढी मोठी खूप मोठी गुफा आहे. आणि सलग कोरलेली आहे, तिला सपोर्ट कुठेही नाही आहे. तिला सपोर्ट फक्त सुरुवातीला ह्या दोन खांबांचा आहे. हे बघू शकता हा एक खांब आणि तो एक खांब. आणि त्या साईडला थोडी कोरलेली आहे. आणि ही अशी इथली गुफा आहे. तर तिथं पूर्णपणे गाळ साचलेला आहे आणि पाणी साचलेलं आहे. आणि पाण्यावर जर मी थर बघू शकतो पूर्णपणे उभी आहे आणि हा पूर्ण गाळ साचलेला आहे. तर चला मित्रांनो, आत्ता गडाची पूर्ण भ्रमंती झालेली आहे. गडावरील जेवढे अवशेष आहेत किंवा जेवढ्या वास्तू आहेत तेवढ्या बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आत्ता आपण पुन्हा कल्याण दरवाजाजवळ जाऊया आणि गडाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता जीवधनगडाची पूर्ण ट्रॅक कम्प्लीट झालेली आहे. जवळजवळ सर्वच स्पॉट त्यातला जवळजवळ सर्वच स्पॉट आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये एक वानरलिंगी सुळक्याच्या बाजूला जो एक गुफा होती ती गुफा आपण एक्सप्लोअर नाही करू शकलो. कारण की वेळेचा अभाव होता आणि आपले बरेचसे पार्टनर जे आहेत ते खालती उतरले त्याच्यामुळे आपण तिथं पोहोचू नाही शकलो. तर मी केला एक छोटासा प्रयत्न. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा असेच नवनवीन गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि त्याच्या बाजूला असलेला बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. तर चला भेटूया आणखीन एका नवीन गडकिल्ल्याच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत जय शिवाय.